उत्तर प्रदेशातल्या हाथरस इथं झालेल्या चेंगराचेंगरीच्या घटनेची न्यायालयीन चौकशी करण्यात येणार आहे यासाठी निवृत्त न्यायमूर्ती ब्रिजेश कुमार श्रीवास्तव यांच्या अध्यक्षतेखाली तीन सदस्यीय समिती स्थापन करण्यात आली आहे यामध्ये श्रीवास्तव यांच्यासोबत दोन निवृत्त सनदी अधिकाऱ्यांचाही समावेश आहे ही समिती दोन महिन्यात चौकशी पूर्ण करून आपला अहवाल सरकारला सादर करणार आहे फुलरई गावात एका सत्संग कार्यक्रमादरम्यान झालेल्या चेंगराचेंगरीत एकशे एकवीस जणांचा मृत्यू झाला होता त्यानंतर या प्रकरणाची न्यायालयीन चौकशी केली जाईल आणि दोषींवर कठोर कारवाई केली जाईल असं आश्वासन उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी दिलं होतं